आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाज पुढे जाणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर, कोगनोळीत मराठा सेवा संघाची बैठक. समाजात आपल्या शरीराची ठेवण चांगली असल्याशिवाय प्रभाव पडत नाही. समाज छोट्या कल्पनावर येऊन थांबत आहे. जागतिक कारणामुळे 14 ते 15 व्या वर्षी संगणक येणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात शिक्षण ही ताकद आहे. वाईट सवयीपासून दूर राहिले पाहिजे. आपला समाज पुढे जाणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मनोगत ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र नवाळे हे होते. प्राध्यापक अर्जुन तानपुरे, मैपती बाबर, रुपेश पाटील, इंद्रजित घाटगे, सचिन घोरपडे, अनंत धने, मेघा पाटील, विकास पाटील, ॲडव्होकेट दिनकर कोत्तेकर, नितीन काळभोर, बी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश गायकवाड, यशवंत माने, अप्पासाहेब माने, युवराज पाटील, शिवाजी पाटील, डॉक्टर दौलत जाधव, सुनील मगर, सौ विमल नवाळे, किरण रजपूत, केशव पाटील, सचिन परीट, सयाजी गायकवाड, संतोष पाटील आदींसह कोगनोळी, आर आर नवाळे कर्नूरसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. मराठा सेवा संघ ही 1990 महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली एक NGO आहे, सेवाभावी संस्था आहे. या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करणे हा प्रमुख उद्देश आहे. यासाठी मराठा समाजातील सर्वच क्षेत्रातील शिकलेले श्रीमंत, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक असे जे बऱ्यापैकी प्रगती केलेले लोक आहेत त्यांनी एकत्र यावं आणि पाठीमागे राहिलेल्या लोकांना मदत करावी, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये उभं राहण्यासाठी सर्व ताकद द्यावी आणि मराठा शक्ती एकवटावी